नागपुर के बर्डी थाना अंतर्गत स्टेट बैंक के एटीएम सेंटर में 3 से 4 मशीन है, जिसमें से एक मशीन से पैसे चोरी होने की घटना सामने आई है। मैनेजर को खबर का पता चलते ही उसने पुलिस में शिकायत दर्ज की। मैनेजर ने दी हुई जानकारी के अनुसार कुल 5,80,000 रुपए की 500 रुपए की नोटें चोरी हुई है। एटीएम में किसी भी प्रकार की तोड़फोड़ नजर नहीं आ रही। पुलिस सीसीटीवी फुटेज के आधार पर घटना व आरोपी का पता लगाने का प्रयास कर रही है। स्टेट बँक एटीएम सेंटर आहे, या ठिकाणी 3 ते 4 मशीन आहेत, त्यापैकी एक मशीन तर कॅश ठेवण्याचा दरवाजा उघडा असल्याबाबत मॅनेजरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता आम्हाला पोलीस स्टेशनला खबर दिलेली आहे। या ठिकाणी आम्ही पाहणी केलेली आहे। त्या ठिकाणी अंदाजे मॅनेजरच्या सांगण्याप्रमाणे साधारण 5,80,000 रुपयेपर्यंतची अमाऊंट चोरीला गेलेली आहे। कुठल्याही प्रकारची तोडफोड दिसून येत नाही, परंतु आता याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करून पुढचा तपास करू। आता आम्ही त्याची पाहणी करत आहोत, सीसीटीव्ही आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही वगैरे आम्ही पाहणी करत आहोत आणि त्याच्यामध्ये योग्य तो तपास करीत आहोत। तोडफोड तर दिसत नाही आहे, परंतु आता आमचे फॉरेन्सिक एक्सपर्ट वगैरे आलेले आहेत, त्याच्यामध्ये काही तपासामध्ये काय मिळते का त्याप्रमाणे बघून पुढील तपास त्याच्याबद्दल आम्ही आताच खबर आलेली आहे। आता आम्ही त्याच्याबद्दल चौकशी करू आणि मग बघूया। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।